नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण मिस स्लिपरी या गोष्टीचा पुढचा भाग बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा शाळेची घंटा आधीच वाजली होती. शिक्षिका वर्गात आल्या होत्या. मी त्यांची परवानगी घेतली आणि मी वर्गात गेले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाल्या, वर्ग संपल्यानंतर शिक्षक खोलीत मला भेटायला ये. मला माहीत नाही पण कशाची तरी भीती मला वाटली. पण मग मी मला समजावलं की ह्या शिक्षिका खरंच दयाळू आहेत आणि त्या मला शिक्षा नाही देणार. बोलत बोलत मी शिक्षकांच्या खोलीत पोहोचले. त्यांनी माझं हसून स्वागत केलं आणि मला त्यांच्या जवळ बसायला सांगितलं. त्यांनी त्यांची खुर्ची माझ्या खुर्चीजवळ घेतली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं, बाळा काय झालं तुला रडायला? थोडा वेळ थांबून त्याच म्हणाल्या, सांग ना मला, तुला कशाचा त्रास होतोय? मी तुला बहिणीसारखी नाहीये का? एका क्षणासाठी मला असं वाटलं की मी त्यांना मिठी मारावी आणि खूप रडावं, पण मी तसं केलं नाही. मी त्यांच्याकडे माझ्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिले. त्यांनी त्यांचं बोलणं सुरू ठेवलं. तुला दीदी म्हणजे काय माहितीये? दीदी म्हणजे मोठी बहीण. तू तुझ्या बहिणीला सांगणार नाहीयेस का की तुला काय त्रास होतोय ते? आता मी म्हणाले, सगळ्या मुली मला चिडवतात. पण तू का घाबरतेस त्यांना? तू जर अशीच रडत राहिलीस तर त्या तुला अजून त्रास देतील, अजून जास्त चिडवतील. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझी मैत्रीण कोण आहे? मी नाही म्हणत माझं डोकं हलवलं. त्या हसल्या, तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल? आणि तेवढ्यात घंटा वाजली. त्या उठल्या, माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, आता आपण मैत्रिणी सुद्धा आहोत आणि मला माझ्या मैत्रिणी या शूर वीर हव्यात. तुला शूर होण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. चला आता उठा आणि वर्गात जा. माझा पूर्ण चेहरा लाल झाला होता. कानाच्या पाळ्या देखील लाल आणि गरम झाल्या होत्या. कधीच कोणी माझ्यावर इतकं भरभरून प्रेम केलं नव्हतं आणि इथे या शिक्षिकेनं मला त्यांची बहीण आणि मैत्रीण मानलं होतं. मी वर्गात गेले आणि सुट्टीमध्ये मी ज्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पिते ती बाटली माझ्या अंगावर पडली आणि मी पूर्णपणे उली झाले. पुन्हा माझ्या वर्गमैत्रिणींनी मला चिडवायला सुरुवात केली. पण मी माझा फ्रॉक घट्ट पिळत होते आणि तितक्यात मला शिक्षिकेचे शब्द आठवले आणि मी पूर्णपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा मला विजयी झाल्यासारखं वाटलं. शाळा संपण्याच्या आधी शिक्षिका पुन्हा एकदा वर्गात आल्या आणि त्या म्हणाल्या, आजपासून वर्गात रजिस्टर, खडू आणि डस्टर हे रोज सकाळी घेऊन येण्याची जबाबदारी सायलीकडे. आणि सायली ह्या सगळ्या भया ह्या शिक्षक रूममधील माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवून ये. ही घे किल्ली, इथे शिपाई काकांना माझा ड्रॉवर कुठे आहे ते विचार. माझे नेहमी थरथरणारे पाय आता एका वेगळ्याच शक्तीने भरून गेले होते. मी उत्साहाने बाईंनी मला दिलेलं काम पूर्ण केलं आणि किल्ली शिक्षकांच्या टेबलवर ठेवली. त्या शिक्षिकेनी पण माझ्याकडे पाहिलं आणि त्या हसल्या आणि मी सुद्धा त्यांच्याकडे पाहून हसले. खूप अभिमान वाटत होता मला आणि मी तशीच माझ्या ओल्या झालेल्या फ्रॉकमध्ये चालत होते. आता मला कुठल्याच प्रकारची भीती वाटत नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, ही होती सायलीची गोष्ट.